सोमवार 29 जून 2020 अर्थकारण माझ्यासाठीच्या या सातव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी चंद्रशेखर टिळक मनापासून स्वागत करतो। आजचा जो विषय आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे की काही माध्यमातून मी याच्या आधी तो घेतलाय, पण हा विषय अशा पद्धतीने व्हिडिओच्या ऑडिओच्या लेखाच्या माध्यमातून मी घेतल्यापासून गेल्या 3-4 दिवसांमध्ये मला जवळजवळ 40-50 फोन आले की गेल्या 3-4 दिवसांमध्ये खरोखरच त्यांनाही अशा पद्धतीचे फोन आले आहेत, आणि त्यामुळे या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन अर्थकारण माझ्यासाठी मध्ये या भागामध्ये मी आपल्यासाठी हा विषय पुन्हा एकदा घेत आहे। हा विषय असा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढतंय। पीएफआरडीएच्या मुंबई ऑफिसमधनं अपर्णा सिंग नावाची एक व्यक्ती असा फोन करते असं सांगितलं जात आहे। प्रत्यक्षात ती व्यक्ती एकच आहे, काहीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हे कळायला मार्ग नाही। आणि मग ती व्यक्ती असं सांगते, विशेषतः हे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या बाबतीत केलं जातंय, असे फोन तुमच्या घरातल्या लँडलाईनवरती येत आहे, विशेषतः ते दुपारच्या वेळात येण्याचं प्रमाण जास्त आहे। हा सगळा पॅटर्न सांगायचं कारण अशासाठी आहे की अशा पद्धतीनं पीएफआरडीएचं कोणतंही ऑफिस मुंबईमध्ये नाही। पीएफआरडीए ही आपल्या देशातल्या पेन्शन फंडाचे नियंत्रक संस्था आहे। जसं रिझर्व्ह बँक आपल्या देशातल्या बँकांचं नियंत्रण करते, जसं इरडा आपल्या देशातल्या इन्शुरन्स कंपन्यांचं नियंत्रण करते, जसं रिझर्व्ह बँक बँकांचं नियंत्रण करते, सेबी आपल्या कॅपिटल मार्केटचं नियंत्रण करते, तसं भारतीय संसदेनं संमत केलेल्या कायद्यानुसार आपल्या देशातल्या पेन्शन क्षेत्राचं नियंत्रण करणारी संस्था ही पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पीएफआरडीए आहे। आज मी तिला त्याचं कोणतंही ऑफिस मुंबईमध्ये नाही, हा फोन जो येतोय तो अंधेरीत नाही, त्यामुळे हा बनावट कॉल आहे, ह्याचं हे पहिलं गणित। दुसरं गणित असं आहे की अशा पद्धतीनं येणं कॉल जेव्हा येतो तेव्हा ती कॉल करणारी व्यक्ती आपल्याला असं सांगते, त्याचं नाव काय आहे हे महत्वाचं नाहीये, त्याची वेळ आणि त्याचं सांगणं हे जास्त महत्वाचं आहे। मी मगाशी सांगितलं तसं बहुतांश जणांना अपर्णा सिंग या नावानं फोन येतोय, तो बायकी आवाज आहे हे अत्यंत सत्य आहे, पण ती एकच महिला आहे का अनेक हा विषय नाही, विषय हा फोन कॉल आहे। ती व्यक्ती असं सांगते की तुम्ही अशा अशा पद्धतीनं सरकारी नोकरीतून किंवा खासगी नोकरीतून निवृत्त झालेले आहात, तुमचा एकेकाळी जो प्रॉव्हिडंट फंड होता त्याच्यामध्ये अशी योजना होती की तुम्ही प्रॉव्हिडंट फंडामध्ये जर वाढीव पैसे गुंतवले असाल तर ते शेअर बाजारामध्ये गुंतवले जायचे, त्याच्या खरेदी विक्रीतनं जो नफा झालाय त्या नफ्यापोटी 1.5-2 लाख रुपये तुम्हाला येणं बाकी आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला फोन करतोय। एक गोष्ट लक्षात घ्या की प्रॉव्हिडंट फंडाची अशी कोणतीही योजना नव्हती, आणि त्यामुळे अशा पद्धतीची जर योजनाच नसेल तर त्यातनं शेअर्सची खरेदी विक्री करणं आणि त्याही पेक्षा त्यातला नफा तुम्हाला देणं अशा प्रकारची कोणतीही योजना प्रॉव्हिडंट फंडच्या अंतर्गत आज मितीला आपल्या देशात नाही, याच्या आधीही ती कधीही नव्हती। एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मनुष्य म्हणून असा 1.5-2 लाख आपण काहीही केलेलं नसताना अचानक जर मिळत असतील तर ते कोणालाही मोह होण्याजोगी रक्कम आहे, त्याच्यात कदाचित माझाही अपवाद नसेल। आणि आपल्या अशा मोहमयी क्षणांचा गैरफायदा उठवून आपल्याला फसवण्यासाठी हे फोन येत आहेत हे आपण लक्षात घेऊया। याची पार्श्वभूमी अशी आहे की साधारणपणे 7-8 महिन्यापूर्वी एकदा मी याच विषयावरती माझ्या फेसबुकच्या आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून त्यावेळेला लिखाण केलं होतं, कारण त्यावेळेला मला 3 दिवसांमध्ये 12 वेगवेगळ्या माझ्या परिचित व्यक्तीने फोन करून हे सांगितलं, आणि त्यावेळेला ते दिल्लीतनं फोन येत होते। पुन्हा मोडस ऑपरेंडी हीच होती की तुमच्या घरातल्या लँडलाईनवरती फोन यायचा, तुमच्या घरातल्या होता होई तो ज्येष्ठ नागरिकांच्या नावानी तो फोन यायचा, तो साधारणपणे 12-5 या वेळात फोन यायचा। म्हणजे अशा वेळेला घरातला पुरुष मनुष्य घरात कमी असेल आणि महिला जास्त असतील आणि एकंदरीतच पुरुषांच्या तुलनेनं महिलांना फसवण्याचं प्रमाण आपल्याला सहज शक्य होईल अशा कुठच्या तरी कल्पनेतनं या वेळेला ते फोन येत असावेत। इथे पुरुष किंवा महिला यांच्यामध्ये मला मतभेद करायचा नाहीये, परंतु ही मोडस ऑपरेंडी लक्षात घेऊ। आणि हे असं सांगितल्यानंतर मी माझ्या एका परिचिताला सांगितलं की त्यांचा जर पुन्हा फोन आला तर त्यांना सांग की तुम्हाला जी डॉक्युमेंट हवे ती मी तुम्हाला दिल्लीमध्ये आणून देतो, कारण मी अनायसे दिल्लीतच आहे, तर तुमचा ऑफिसचा पत्ता द्या। असा पत्ता मिळाल्यानंतर मी माझ्या सोर्सेसमधनं चौकशी केली तेव्हा ती बिल्डिंग अस्तित्वात होती, पण ती बिल्डिंग निर्माण झाल्यापासून मी चौकशी करायच्या दिवसापर्यंत कधीही अशा प्रकारचं ऑफिस तिथे अस्तित्वात नव्हतं। मग त्यावेळेचा नंबर मी ट्रूकॉलरच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला आणि नंतर माझ्या ऑफिसच्या माध्यमातून त्यावेळेला त्याच्या पोलिसी कारवाईला सुरुवात करण्यात आलेली होती।
कदाचित त्या पोलिसी कारवाईनी आता वेग पकडला असावा आणि म्हणून दिल्लीच्या ऐवजी मुंबईतनं फोन आता यायला सुरुवात झालेली असावी। त्यावेळेला प्रॉव्हिडंट फंडच्या साठी फोन येत होते, आता पेन्शनच्या नावाखाली प्रॉव्हिडंट फंडमधल्या केलेल्या किंवा न केलेल्या गुंतवणुकीतनं झालेल्या फायद्याचं वाटप अशा पद्धतीचा तो फोन येतोय। आज हा विषय सांगण्याचं कारण असं, अशा पद्धतीची कोणतीही योजना नाही, पीएफआरडीएचं कोणतंही ऑफिस मुंबईत नाही, पीएफआरडीए कोणत्याही प्रकारे प्रॉव्हिडंट फंडाशी संबंधित काम करत नाही। याबाबत तुम्ही माझ्यावरती जरूर विश्वास ठेवा, कारण आज मितीला जरी मी निवृत्त झालेलो असलो तरी निवृत्तीच्या 10 वर्ष आधी माझ्या नोकरीच्या स्वरूपामुळे माझा दररोजचा पीएफआरडीए एनपीएस आणि प्रॉव्हिडंट फंड या गोष्टींशी विशेष संबंध होता। आणि त्याही पुढे जाऊन मागच्या अनुभवातनं शहाणं होत काही वेळेला असे फोन कॉल आपल्याला असं सांगताय की तुमचे बँक अकाउंट डिटेल्स द्या, तुमचा पॅन नंबर द्या, तुमचा आधार नंबर द्या, इतक्या परिस्थितीमध्ये हे जर काही नसेल तर तुमच्या क्रेडिट कार्डाचा नंबर द्या किंवा क्रेडिट कार्डाच्या मागचा सीव्हीव्ही नंबर द्या असंही सांगितलं जातं। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या माझ्या खात्यात पैसे जमा होणार असतील तर त्या व्यक्तीला आपल्या क्रेडिट कार्डाची गरज नाही, त्याही पेक्षा त्या सीव्हीव्ही आणि पासवर्डची तर बिलकुलच गरज नाही। कारण पेन्शन असेल, कोणतीही गुंतवणुकीची योजना असेल, आज मी तिला आपल्या सगळ्यांची अशी स्कीम सुरू होत असतानाच आपली केवायसी म्हणजे नो युअर क्लायंट हे केलं जातं, त्यामुळे आपला पॅन नंबर, आपला आधार नंबर, आपला ऍड्रेस प्रूफ, आपलं पर्सनॅलिटी प्रूफ, आपलं नाव, आपले इतर सोर्सेस यांची पूर्ण खातरजमा ती योजना आपण सुरू करताना केलेली असते। अशा पद्धतीने ही योजना जर आपण काही बदल केले तर विड्रॉवलच्या वेळेला लागतात, त्यामुळे त्याची संकल्पना म्हणूनही तो फ्रॉड आहे, त्याची कार्यवाही म्हणूनही तो फ्रॉड आहे। आणि यातनं आपण वेळच्या वेळी खबरदारी घेणं नितांत आवश्यक आहे आणि म्हणून अर्थकारण माझ्यासाठी हा विषय मी आज घेतोय। त्यामुळे आपल्या सगळ्यांना या भागाच्या माध्यमातून माझी कळकळीची विनंती इतकीच आहे की जसे अर्थकारण माझ्यासाठीचे या आधीचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व संबंधितांशी शेअर केलेत, तसंच आणि कदाचित त्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्हीही काळजीपूर्वक ऐका, घरातल्यांनाही तुमच्या संबंधितांनाही सर्व समजावून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये असा फोन आल्यानंतर कोणत्याही प्रकारे तुमचा पॅन नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचा बँक अकाउंट नंबर, तुमचं क्रेडिट कार्ड, तुमच्या क्रेडिट कार्डासंबंधात त्याच्या पाठीमागे दिलेला असतो तो 3 किंवा 4 डिजिट मधला सीव्हीव्ही, यातले कोणतेही सेन्सिटिव्ह ज्याला आपण संवेदनशील म्हणतो असे तपशील कोणाशीही शेअर करू नका। तुम्हाला जर शक्य झालं तर असा मोबाईल नंबर लक्षात घेऊन जर मला कळवलात तर त्याही संबंधामध्ये काही पुढची कारवाई करता येते का असा मी प्रयत्न जरूर करेन। आणि वेळ आली तर त्या व्यक्तीला असंही सांगायला हरकत नाही की हे संपूर्ण आपलं संभाषण आहे, जे कॉन्व्हर्सेशन आहे ते मी रेकॉर्ड करतोय आणि वेळ प्रसंगी हे पोलिसांकडे किंवा इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग मध्ये देईन। एकंदरीतच याला वेळच्या वेळी पायबंद घालणं हेही अत्यंत महत्वाचं आहे। कोणत्याही मोहाला बळी पडून आपण बळीचा बकरा होऊ नये म्हणून अर्थकारण माझ्यासाठीच्या या भागामध्ये अशा पद्धतीच्या फसव्या बनावट कॉल्सची माहिती आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केलाय। आशा आहे की तुम्हाला आजचा भाग उपयुक्त वाटेल। मनपूर्वक धन्यवाद।